We are going to our next destination. It is Anand One Resort. ओके तिकडनं 3 किलोमीटर आहे ते. आपण तिथे जाऊया आणि हे आपण इथे राहत होतो. हे आपले कॉटेजेस. बरं, बाय द वे बॅटरी आपण जी चार्ज केली होती ह्याला मानस रिसॉर्टला 70 वरती 30% कन्झ्युम झाली बॅटरी आम्ही. आणि जिथे आम्ही जातो आहे आता तिथे चार्जर आहे, तिथे आम्ही गाडी चार्ज करणार आहे. म्हणजे आम्हाला पुढचा जो प्रवास आहे मुंबईच्या दिशेने तो करता येईल परतीचा. भंडारदारा डॅम पण इकडनं जवळ आहे, 2 मिनिटांवरती आहे. बोटिंग पॉइंट आहे, जाऊ संध्याकाळी आपण. माहिती आहे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य मला सुहास अमृतेश्वर मंदिर पण आहे. चला कोकणकडा 25 किलोमीटर. चला तर आपण जातो आहे आता आनंदवन रिसॉर्ट मध्ये जे भंडारदाराच्या इथे आहे. हियर इट इज. आणि संध्याकाळी जाऊया आपण बोटिंगला. पहिलं आपण आता चेक इन करू आपल्या रूम मध्ये. हा 4 असतात जेवायचं आणि पूल मध्ये जायचं. संध्याकाळी बोटिंग. तर ते आहे आनंद सरोवर, ही पण त्यांचीच प्रॉपर्टी आहे आणि ती लेक व्ह्यूज फेसिंग आहे. आपण आता आनंदवन रिसॉर्टमध्ये आपण जाऊया, चेक इन करूया, आपल्या रूम पण बघूया. हा आहे ट्री हाऊस आपला. डायरेक्ट बाहेर जाऊया आपण मंडळी. हे साईड कसं होतं? अच्छा, उघडलेलंच आहे काय? हे काय सगळे असे लागूनच आहेत? कसं काय वेगळं काय नाही? वेगळं नाही म्हणजे लास्ट आपल्या रूम पासून. हा, सो हे ट्री हाऊस आहे. आणि आपण अजून एक घेतलं आहे, ते आहे लेक व्ह्यू. वॉशरूम बघून घेऊया मंडळी. ओके ठीक आहे, चलो. ठीक आहे, मग सामान ठेवून दे इथे. तिकडची रूम बघून येऊ आपण आता. हा चलो. दोन काय रे? अच्छा, एक सीट आउट आहे का? वा वा वा. सो हा एक सीट आउट एरिया आहे बसण्यासाठी. ओ माइंड बॉबलिंग. सो हा एक सीट आउट एरिया आहे. टू गुड. या. आणि हा एक बेडरूम आहे. बाहेर वरांडा आहे आणि वरांडा के आगे कमरा, कमरा के आगे बाल्कनी, बाल्कनी के आगे गार्डन, गार्डन के आगे झाड, और झाड के अगर लंबी लंबी देखोगे तो हरियाली हरियाली है. इथे बसून मस्त मजा येईल यार, है ना? वाह, इन्फिनिटी पूल.
कार तिथे उभी केली आणि हे आहे धरणाचं स्पिल ओव्हर. म्हणजे पाणी इकडे जेव्हा जास्ती येईल तेव्हा हे भरेल आणि मग इकडनं दाखवता येते की नाही मला माहिती नाही, पण इकडनं मग ते स्पिल ओव्हर होईल. आता स्पिल ओव्हरचा पॉईंट आहे, आपण तिकडनं फुडून तुम्हाला दाखवतो मी. आता आपण चाललोय जेवायला, तेच आपल्याला दिसलं म्हणून थांबलं म्हटलं. धरणात पाणी कमी आहे सध्या तरी बघायला गेलं तर. आणि काय बोललो गॉगल आणि आवाज बंद मंडळी तुम्हाला निराश नाही करणार. मला झोपत आणि आम्ही जे निराश होतोय हॉटेल शोधून शोधून गेले पाऊन तास आम्ही हॉटेल शोधतोय आणि समाधान हॉटेल 15 जणांचं जेवण बनलं असतं एवढ्या वेळात. खरंच आहे ढोपला फोडून घेतली मी त्याच्यासाठी. तर मंडळी फायनली पाऊन तासाच्या परिश्रमानंतर आपल्याला हे हॉटेल सापडलंय. न्यू समाधान आहे आणि जे गुगल मॅपवर दाखवत होतं ना ते होतं ओल्ड समाधान आणि ते खूप आतमध्ये गावाभिवत गावाच्याही बाहेर होतं. ऑलमोस्ट इकडनं 5 किलोमीटर आहे तर आम्ही ते सगळं फिरून बिरून डॅम बीम बघून परत शेवटी तिकडे चाललो आहे जिकडनं आमचा रिसॉर्ट खूप जवळ आहे. तर हे आहे न्यू समाधान हॉटेल. तर इकडचं जरा गुगलवरती बघितलं तर रेटिंग चांगले होते आणि इकडच्या लोकांनी पण आम्हाला रेकमेंड केलं तर म्हटलं चला इथेच खाऊया आपण. सो आता आपण इथे आहे जेवण घेऊया आणि संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे असंही आपण आज रूममध्येच ऑर्डर करणार आहे तर म्हटलं आज दुपारचं जेवण आपण बाहेर करू आणि संध्याकाळी आपण रूमवरतीच मागूया. जो आपला व्ह्यू आहे लेक व्ह्यू तिथे आपण जेवू की नाही. संध्याकाळी म्हटलं आपल्याला असंही हॉटेल आपल्या रूमवर जेवायचं म्हटलं आजचा डिनर लंच आपण बाहेर करूया हे की नाही. करो टेस्ट कर जरा. आता काय आहे मटन मटन कढई काळ्या रसातलं मटन आहे दादा अहमदनगरी स्टाईल. हा मागितलं ह्याच्यात आहे की नाही. चला हंडी आणि तुम्ही काय बाजऱ्याची रोटी मागवली ज्वारी आहे भाकरी. चला आता जेवून घेऊया. टेस्ट बघूया काय आहे. माझ्याकडे दिला पाहिजे होता मी तुझा फोटो काढला पाहिजे. तुझा रिॲक्शन घ्यायचं माझं काय गौरवचं रिॲक्शन सर्वात चांगला चांगला दणदणीत होऊन जाऊ दे उगच नाटक करताय. चला फिल्म स्टार जा तरी किंवा सिल्वर स्क्रीन नाही मिळाली तुम्ही तुमच्या मागून येऊन आम्ही तुडी मारेल बघा. डॉल्फिन झाला डॉल्फिन 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 व्हिडिओ काढला तर तुझा कोणी परत उडी मारायला लागणार तुला.
आता तुझी बारी आहे. अमित अमित जाऊच शकतो. अमित कशाला मला चढवतो झाडा. तू जाऊच शकतो. असं एवढं लांब का आलो आपण. तुला पूल पाहिजे होतो. तुला धक्का मारायचा विचार करतो. आम्हाला पाय सोडायला रे. आम्हाला पाय सोडायला. हा खाली सपोर्ट काय सगळं हे खाली हे लँड आहे खाली उभा केला सिमेंट. लवली यू कॅन डू आईस बकेट चॅलेंज गौरव. गौरवची कोल्पी झाली. या झाडांमुळे काय दिसतच नाही तिकडे. वाफ येते तोंडात तुझ्या. अमितला घेऊनच जा तुम्ही. आता अमितला घेऊनच जा. नाही वॉटर प्रूफ येतो. नाही असताना असं काहीच करायचं नाही. नुकसान आपलंच होत. नुकसान आपलंच होत. नवीन घेऊन द्यायला लागतो बाईकला. आता काय नाही वाटत. पहिले एक दोन मिनिट. अमित जा जा. चल अमित जाओ. बघू काय होतंय तुझं. जाओ सेनापती कूच करो. नाही आहे ते बघ सांगताय ना. सांगणार नाही आहे. लवकर एक मिनिट इकडे. काय पालतो चप्पल चप्पल येईल तेव्हा बघूया आपण. काय ऑर्डर करायचं मी असं सांग. त्यावर काय खाणार आहे. बरं मी हा टाकणार नाही पण मला जाम ब्रेडची ऑर्डर देऊन देते. जाम बंद केलं ना द्यायची. मी आहेला आहे आउटडोरला आहे. अमित पाय बघू तुझा. दिसली आम्हाला तिकडे. ते हे पण अरे खुर्च्या पण आहेत हॅमॉक वाल्या. दोन चहा घेऊन या आणि ब्रेड. दिसली दिसली दिसली. खरं तू तिकडे ते पर्पल पर्पल. तू पर्पल घाली चप्पल घातली. तू स्त्रियांची चप्पल घातली. तू बायकांची बायांची चप्पल घालून फिरतोस. तू पडवली बायांची चप्पल घालतो. हा बिचाराची स्लीपर ही विसरून आली घरी. मी माझी घेतली त्याची विसरली. त्याची चुकीच नाहीये. तू किती वेळ शूज घालून फिरेल. सॅक्रिफाईस केलं. मी माझी चप्पल त्याला ऑफर केली तरी घात. दोघांची साईज पण सेम आहे चप्पलची. झोका पण आहे गाय. मगाशी आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ते रेस्टॉरंट खरंच चांगलं होतं. काय नाव होतं. समाधान. न्यू समाधान म्हणून आहे. गुगल मॅप वरती जर तुम्ही कधी इथे येत असाल तर न्यू समाधान म्हणून टाका. समाधान टाकलं तर तुम्ही दुसरीकडे समाधानी व्हाल. तरी तुम्ही तिथे पोहोचणारच नाही ज्या ठिकाणी आम्ही गेलो. हे गेलो खूप फिरलो म्हणजे आम्ही ऑलमोस्ट भंडारदरा फिरलो. त्यामुळे न्यू समाधान टाका मॅप वर. आणि अतिशय मस्त जेवण भाकरी मटण आम्ही खाल्लं. एक नंबर होतं. आणि संध्याकाळी पण आम्ही तिकडनंच ऑर्डर करणार आहे. चार पैया टालके. चार पाई काय म्हणतात. चौपाई पे ना. नाही काय नाही चार पाई है ना. चौराहे पे. नाही नाही चौराहे पे नाही. चौराहे म्हणजे कॉर्नरला. चार पाई आपण जेवण करू. आणि ते काय झालं आपल्या स्वतः अमित सावंतचा टर्न आहे. काय बोलतो तू. सो हा स्विमिंग पूल असा आहे आणि हे आहे जंगल.
इन्फिनिटी म्हणजे काय हे असं तुला दिसलं की इन्फिनिटी. और ये शानदार व्यू. मंडळी आजचा कॅम्प फायर एकदम छोटूसा आहे आपला, बिकॉज हे प्रायव्हेट आहे आपला, हां छोटूसा आहे आपला. आणि जेवण पण आपल्याला आलेलं आहे मॅडम, मसाला काय खिचडी खात आहेत आणि सूप मागवलं आहे मी, चिकन चिल्ली आहे. आणि अजून काय आपलं येणार आहे की आले सगळे का? हां जास्ती खायचं नाही, बिकॉज दुपारी जे टेस्ट बड जळाले आहेत आमचे त्याच्यामुळे आता शांतता आहे सगळी. तर छान असं गरमागरम बॉनफायर घेऊया आपण, जेवूया आणि सकाळी येस चलो जरा खाऊया आपण.